कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी चीनकडून त्यांच्या नागरिकांवर दडपशाही सुरू असल्याचं चित्र सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून मधून दिसत आहे कोरोना संसर्गित लोकांना शी जिनपिंग यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मोठ्या बॉक्सेसमध्ये बंद करून ठेवण्यात आल्याचं बातम्यांमधून समोर आलं आहे जिनपिंग यांनी शून्य कोविड धोरणांतर्गत नागरिकांवर बंधन घालताना दडपशाहीच्या सीमा पार केल्याचं दिसून येत आहे अंगावर काटे येतील असे व्हिडिओज आहेत चीनमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांना चीनचे शियान आन्यांग आणि युजाओ प्रांतांमध्ये मोठमोठ्या बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे याशिवाय कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांना देखील वेगवेगळ्या क्वारंटाईन करण्यात येत आहे आतापर्यंत दोन कोटी लोकांना चीन मध्ये क्वारंटाईनच्या नावाखाली कैद करून ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिक बाधित होऊ नये म्हणून अशा प्रकारची काळजी घेण्यात असल्याचे कळत आहे तसेच चीन मीडिया ग्लोबल टाइम्स या रिपोर्टनुसार नियमांचे उल्लंघन केल्यास चार वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे यामुळे डालियन प्रांतातील लोक घाबरले आहेत चीनी सरकारच्या झिरो कोरोना धोरणाविरोधात प्रश्न विचारू लागले आहेत चीनच्या या धोरणांतर्गत इतकी कठोर शिक्षक कशासाठी असा सवाल नागरिकांना आला असून नागरिक देश सोडून पळायचा प्रयत्न करत आहेत हे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून कळत आहे पुढील वर्षी बीजिंगमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकवर देखील कोरोनाचं संकट निर्माण झालं आहे